विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे। मुलांना आपण मागील व्हिडिओ मध्ये फुग्यारे या कवितेवरील जो स्वाध्याय आहे त्यातील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 पर्यंतची प्रश्न उत्तरे अभ्यासली होती। आज आपण पुढील प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत। तर या ठिकाणी आपला प्रश्न 5वा आहे, समानार्थी शब्द लिहा। तर बघा, या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्यांचे समानार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहे। बघा, पहिला शब्द आहे पक्षी, आणि पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाखरू। पक्षी पाखरू, पाखरू पक्षी, लक्षात ठेवायचं आहे। पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द पाखरू। खग पण खग पण आहे, खग पक्षी पाखरू, तर हे काय आहे? तर पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे। त्यानंतर बघा दुसरा शब्द गोष्ट। गोष्ट या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे कहाणी। गोष्ट कहाणी, कहाणी गोष्ट। त्यानंतर तिसरा शब्द आहे रात्र। रात्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे निशा। रात्र निशा रजनी, हे काय आहे? रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहे। त्यानंतर चौथा शब्द झुंज। झुंज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे लढा। लढा झुंज। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे समानार्थी शब्द आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, याचं पाठांतर करायचं आहे। त्यानंतर प्रश्न 6वा आहे आपला अनेक लिहा। आपण एक अनेक शिकलेलो आहोत, तर या ठिकाणी तुम्हाला एक म्हणजे एक वचनी शब्द वर दिलेले आहे आणि त्याचे अनेक वचनी शब्द आपल्याला खाली लिहायचे आहे। बघा, एक जसं फुगा, एक फुगा अनेक फुगे, या ठिकाणी तुम्हाला अनेक वचनी शब्द लिहायचा आहे फुगे। फुगा या शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता? फुगे। अनेक वचन काय फुगा शब्दाचं? फुगे। त्यानंतर बघा पक्षी। पक्षी या शब्दाचं अनेक वचन बदलत नाही, जसं आपण पाहिलं होतं की चेंडू या शब्दाचं अनेक वचन होतानी तो शब्द चेंडूच राहतो, त्याचं अनेक वचन म्हणजे अनेक वचन होतानी त्याचं रूप बदलत नाही। त्याचप्रमाणे पक्षी या शब्दाचं जे अनेक वचनी रूप आहे तर ते देखील म्हणजे एक वचनासारखंच राहतं। पक्षी पक्षीच अनेक वचनामध्ये त्याचं रूप बदलत नाही। त्यानंतर बघा ढग। ढग या शब्दाचं देखील ढगे वगैरे असं काही होत नाही, एक ढग अनेक देखील ढग, ढगे होतं का? नाही। ढग या शब्दाचं अनेक वचन देखील तसंच राहतं, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन अनेक वचनी शब्द सारखेच आहेत, ढग ढग। त्यानंतर एक तारा अनेक तारे, तारा तारे। त्यानंतर बघा एक उत्तर अनेक उत्तरे, उत्तर या शब्दाचं अनेक वचन उत्तरे। त्यानंतर बघा गोष्ट, एक गोष्ट अनेक गोष्टी। बघा गोष्ट या शब्दाचा अनेक वचनी जो शब्द आहे, म्हणजे गोष्ट या शब्दाचा अनेक वचन होतानी त्याचा म्हणजे कुठला शब्द तयार होतो अनेक वचनामध्ये? गोष्टी। एक गोष्ट अनेक गोष्टी। परत एकदा बघा फुगा, एक फुगा अनेक फुगे, एक पक्षी अनेक देखील पक्षी, एक ढग अनेक देखील ढग, एक तारा अनेक तारे, एक उत्तर अनेक उत्तरे, एक गोष्ट अनेक गोष्टी। त्यानंतर कृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघा काय करायचं आहे, पुढे दिलेले शब्द उलट क्रमाने लिहा, जसे लता ताल। म्हणजे काय करायचं आहे? शेवटचा शब्द म्हणजे काय करायचं आहे? उलट क्रमाने लिहायचंय तुम्हाला की काय करायचंय, शेवटचं अक्षर सुरुवातीला घेऊन आणि पहिला अक्षर शेवटी घेऊन तुम्हाला काय करायचं आहे? शब्द लिहायचा आहे। जसा हा लता शब्द आहे, लता यातील ता आपण अगोदर घेतलं, ता आणि नंतर ल घेऊन याच्यापासून आपला शब्द तयार झालेला आहे ताल। आता तुम्हाला या ठिकाणी जीव शब्द दिलेला आहे, आता उलट क्रमाने लिहायचा आहे, म्हणजे शेवटचा अक्षर पहिले घ्यायचंय आपल्याला। बघा भ आणि नंतर काय आहे? जी। आता आपला शब्द तयार झाला भजी। त्यानंतर साठ, यातील ठ पहिले घ्यायचंय आणि सा नंतर, शब्द तयार झाला ठसा। त्यानंतर आहे तवा। बघा वा सुरुवातीला घ्यायचंय, वा त शब्द तयार झाला वार। त्यानंतर बघा वार शब्द आहे, यातील र सुरुवातीला लिहायचं नंतर वा रवा। इथं डफ शब्द आहे, यातील फ सुरुवातीला घ्यायचं ड नंतर फड। नंतर बघा का मका। बघा आता सरस, सरस हा शब्द जशाच तसाच राहतो सरस। त्यानंतर सहा हास। त्यानंतर बघा खरा राग। त्यानंतर बघा सर रस, उलट लिहायचे आहे लपा पाल। कडक, आता कडक हा शब्द जशाच तसाच राहतो, आपण त्याचा उलट क्रम केला तरी कडक कडक। ढाल लढा,
वर्कबुक मध्ये पूर्ण करायचे आहे आणि त्याचं व्यवस्थित पाठांतर करायचं आहे. थँक्यू.